राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली, त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघ भाजपने निवडणूक लढावी यासाठी भाजपने जोरदार मोर्ची बांधणी केली होती आणि भाजपने तटकरेंना जोरदार विरोध सुद्धा दर्शवला होता. मात्र तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा होती आणि त्यांचा विचार केला जाईल असं भाजपने त्यांना शब्द दिला होता. मात्र आता धैर्यशील पाटील काय करणार असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. शेतकरी कामगार पक्षामध्ये राहिले असते कदाचित धैर्यशील पाटील आमदार झाले असते, मात्र भाजपत येऊन ना आमदार ना खासदार धैर्यशील पाटलांची अशीच अवस्था भाजपनं करून ठेवली आहे. त्यामुळे धैर्यशील पाटील यांना भाजपत घेऊन कात्रतचा घाट भाजपनं त्यांना दाखवला हे मात्र नक्की. भाजपनं त्यांचा फक्त उपयोग करून घेतला हे मात्र नक्की. विकासनामा कर्जत.